हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. माय सेल्फ मनीषा दत्तात्रय वाघसवरे. खूप दिवसांनी मी आज आले. खरं तर म्हणजे मला वाटलं आज व्हिडिओ करावा, कारण एकतर मी ज्युनियर कॉलेज 12वीला आणि 11वीला शिकवते आणि 11वी 12वी यांचे महत्त्वाचे विषय म्हणजे इकॉनॉमिक्स असतील, SP असेल, हे विषय पण आपण शिकतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 12वीची परीक्षेचं टाईमटेबल जाहीर असं केलेलं नाही आहे, पण 12वीचे आपण फॉर्म भरतो आहे. मुलांनो, एक लक्षात घ्या, 12वीच्या परीक्षेला सामोरं जाताना तुमच्या मनात एकतर खूप आत्मविश्वास पाहिजे आणि एक जिद्द पाहिजे की माझं लक्ष काय आहे आणि मी काय करणार आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, आज मी तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडबाबत. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर असेल तर बऱ्याच गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमचं लक्ष ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण 12वीचा अभ्यास कसा करायचा आहे, 12वीचे कुठल्या विषयांची आपण तयारी कशी करायची आहे, BK सारख्या विषयाचा आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, 12वीमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळाले पाहिजेत. तुमचं टार्गेट तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तर मुलांनो, आजपासून मी ही सिरीज सुरू करेन असं मला वाटतं आहे. काही टेक्निकल आणि काही इतर कारणांमुळं मी व्हिडिओ पोस्ट केले नाहीत, पण आजचा आपला व्हिडिओचा माझा हेतू आहे पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी आयुष्यात फार महत्त्वाची आहे. कितीही संकटं आली तरी तुम्ही पॉझिटिव्ह रहा आणि हसत हसत प्रत्येक समस्येला तुम्ही सामोरं जा. तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर सापडेल. आणि पॉझिटिव्हिटी इन लाईफ गिव्ज यू मोर प्लेजर. आणि सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व 12वीच्या विद्यार्थी जे ऐकत असतील, त्यांनी आता अभ्यासाला लागायचं आहे, अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. माझ्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी अभ्यास कसा करायचा किंवा काही काही टॉपिकचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. एक लक्षात ठेवा, परीक्षा कधी होईल हे सांगता येत नाही बिकॉज ऑफ कोरोना COVID-19, पण तुम्ही तुमचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे आणि पॉझिटिव्हनेस तुमच्या आयुष्यात तुम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. पॉझिटिव्ह रहा म्हणजे तुम्हाला अपयश जरी आलं तरी त्या अपयशाचा सामना करण्याचं बळ मिळेल. म्हणून पॉझिटिव्ह एनर्जी इन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मला एक सांगायचं आहे की भरपूर अभ्यास करा, भरपूर सराव करा, नियोजन करा आणि 12वीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. थँक्यू.